ठीक आहे चालेल ना. आज मराठी भाषा दिन आहे आणि mahamani.com कडून मराठी लोकांना फायनान्स बद्दल मराठी शब्द किती माहिती आहेत ते पाहूयात. बघा 2 मिनिटं वेळ काढाल, आम्ही काही शब्द विचारू, त्याचं मराठीत सांगाल आम्हाला शब्दांना काय म्हणतात. आज मराठी भाषा दिवस आहे ना. इन्शुरन्सला मराठीत काय बोलतात? इन्शुरन्स. इन्कम टॅक्स. आयकर. बजेट. जीएसटी म्हणतात. तुझं काय आहे ना? वस्तू व सेवा कर. ठीक आहे. इन्शुरन्स. विमा. टॅक्स बेनिफिट. इन्कम टॅक्सला मराठीत काय बोल? काही कल्पना नाही. आयकर. त्यानंतर इन्शुरन्सला मराठीत काय बोल? पॉलिसी. इन्शुरन्स नाही माहीत. बजेटला? बचत. अर्थसंकल्प. इन्कम टॅक्सला मराठीत काय बोल? जीएसटी. इन्शुरन्स. विमा पॉलिसी ना. बजेट. बजेटला फायनान्शियल लिटरसी. इन्शुरन्सला मराठीत काय बोलतात? विमा. इन्कम टॅक्स. आता काय? जीएसटी. गुड अँड सर्व्हिस टॅक्स. टॅक्स बेनिफिट. आयकर फायदा. टॅक्स रिजिम. नाही. थँक्यू. इन्कम टॅक्सला मराठीत काय बोलतात? इन्कम टॅक्स. इन्शुरन्स. बजेटला मराठीत काय बोलतात? मराठी चित्रपट मी आहे ना. जीएसटी. कोणालाच माहित नाही. टॅक्स बेनिफिट. टॅक्सला मराठीत काय बोलतात? टॅक्सला टॅक्स. इन्शुरन्स, इन्कम टॅक्स, रिकरिंग डिपॉझिट, टॅक्स बेनिफिट आणि बजेट या शब्दांना मराठीत काय बोलतात हे तुम्ही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि फायनान्स साध्या सोप्या भाषेत समजून घेण्यासाठी mahamani.com या मराठी वेबसाईटला व्हिजिट करा आणि आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करायला विसरू नका.